दशांश अपूर्णांकाचा उपयोग मुलांनो दैनंदिन व्यवहारात आपण दशांश अपूर्णांकांचा वापर कशा प्रकारे करत असतो ते आता पाहूया यासाठी आपण एक उदाहरण पाहू पहा चोवीस पूर्णांक पन्नास रुपये म्हणजे चोवीस रुपये पन्नास पैसे होतात हे कसं ते आपण पाहूया बरं तुम्हाला हे माहीतच आहे की शंभर पैसे म्हणजे एक रुपया मग एक पैसा म्हणजे किती रुपये होतील तर एक पैसा म्हणजे एक शतांश म्हणजेच शून्य पूर्णांक शून्य एक रुपया मग पन्नास पैसे म्हणजे किती तर पन्नास पैसे म्हणजे पन्नास शतांश रुपया म्हणजेच शून्य पूर्णांक पन्नास रुपया म्हणून चोवीस पूर्णांक पन्नास रुपये म्हणजेच चोवीस रुपये पन्नास पैसे होतात अशा प्रकारे जेव्हा एखाद्या राशीच्या मोठ्या एककाचे दहा किंवा शंभर भाग करून लहान एकक निश्चित केलेली असतात तेव्हा त्या राशीचे लेखन दशमान पद्धतीने केले जाते जसे पहा एक रुपया बरोबर शंभर पैसे म्हणून एक पैसा बरोबर शून्य पूर्णांक शून्य एक रुपया दहा पैसे बरोबर शून्य पूर्णांक दहा रुपया पस्तीस पैसे बार्य पुर्णांक पस्तीस रुपया सत्तर बर पैसे बून्य पुर्णांक्य पुर्णांक्य सूपयाक बारह रुपये, बर रुपये, बर रुपये पैसे।। पास पैसे पांच रुपये बचे बर पैसे एक सेंटीमीटर बराबर एक छेद शंभर मीटर बराबर बर शून्य पूर्णांक शून्य एक मीटर एक मीटर बराबर शंभर सेंटीमीटर पंचीमीटर बराबर पंचेदी शून्य पूर्णांक मीटर, शून्य पूर्णांक चालीस मीटर बराबर चालीस सेंटीमीटर चौदह पुर्णांक नौ मीटर बराबर चौदह नव्वद सेंटीमीटर दोन पूर्णांक पुर्णांक बरोबर दोन मीटर पासष्ट सेंटीमीटर